विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीच्या भागात लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला असतो मे स्मॉलर वर्ड्स यूजिंग लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड मिनिमम थ्री लेटर्स म्हणजे काय करायचे आहे तर दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून छोटे छोटे नवीन शब्द बनवायचे आहेत हे शब्द कमीत कमी तीन अक्षरांचे असावेत त्यापेक्षा मोठे चालतील म्हणजे चार किंवा पाच अक्षरे असले तर परंतु दोन किंवा एक अक्षरांचे छोटे शब्द चालणार नाहीत एखादे अक्षर दिलेल्या शब्दात जास्त वेळा आले असेल तर आपल्यालाही ते तितक्या वेळा वापरता येईल पण जर एकदाच आले असेल तर मात्र आपल्याला आपल्या शब्दातही ते, ते अक्षर एकदाच वापरता येईल हे फक्त एका आपण तयार करत असलेल्या नवीन शब्दासाठी दोन वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये आपण सेम अक्षर रिपीट करू शकतो आता उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल दिलेला शब्द आहे टोर्नामेंट टोर्नामेंटमध्ये स्पेलिंग लक्षात आल घेतलं तर आपल्याला कळेल की कोणकोणते अक्षरं आपल्याला वापरायला मिळणार आहेत टी ओ यू आर एन ए एम ई एन टी आता आपण ह्यातून छोटे छोटे शब्द तयार करूया एम ए एन मॅन एम ई एन मेन एन ई टी नेट ओ यू आर आव टी ई एन टेन टी ई -E एन टी टेंट बघा आता टोर्नामेंटमध्ये दोन वेळा टी आहे सुरवातीला एकदा आहे आणि शेवटी एकदा आहे हे दोन टी तिथे आहेत म्हणून मी परत एकदा माझ्या छोट्या शब्दात पण दोन वेळा टी वापरू शकते जर तर नसलं असतं तर ई एन एवढंच करता आलं असतं मला तो दुसरा टी आहे म्हणून मी टी ई एन टी टेंट असं बनवू शकते एम ई टी मेट आर यू एन रन टी ए एन टॅन आर ए टी रॅट एम ए टी मॅट एन यू टी नट टी ए आर टार आर यू एन रन टी ओ यू आर टर टी ई एन टी एम ए एन ई मेन अशा पद्धतीने अनेक छोटे 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 शब्द आपल्याला बनवता येतात इथे जरी इतके बनवून दाखवले असले तरी ही फक्त प्रॅक्टिस आहे परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेले असते की राईट टू वर्ड्स राईट फोर वर्ड्स जे सांगितलं आहे जितके सांगितले आहेत तितके शब्द आपण लिहायचे आहेत आपल्याला आणखीन वाटत असेल तर दोन एक्स्ट्रा लिहावेत पण इतके सारे लिहायची गरज नाही पण प्रॅक्टिसच्या वेळेस जर आपण इतके सगळे शब्द लिहिले तर परीक्षेच्या वेळेस आपल्याला दिलेल्या स्पेलिंगमधनं छोटे शब्द पटकन तयार करणं सोपं जातं म्हणून प्रॅक्टिस करताना पण जास्ती शब्द बनवायचे पुढचं एक्झाम्पल पाहूया पनिशमेंट पनिशमेंटच्या स्पेलिंगमध्ये कोणकोणती अक्षरं आली आहेत पी यू एन आय एस एच एम ई एन टी तर ह्यांचा वापर करून आपण कोणकोणते छोटे शब्द बनवू शकतो टी ई एन टेन पी यू टी पुट एन ई टी नेट एन यू टी नट एस यू एन सन एच ई एन हेन एच आय टी हिट एम ई एन मेन पी ई एन पेन एम ई टी मेट पी यू एन पन हे तीन अक्षरी झाले त्यानंतर आपण आणखीन मोठे शब्द पण बनवू शकतो एस एच यू टी शर्ट एम आय एन टी मिंट एस एच आय एन ई शाईन यासारखे तर आपण जास्तीत जास्त जी प्रॅक्टिस करायची म्हणजे परीक्षेच्या वेळेस आपल्याला ते आणखीन पटपट करता येतं पुढचं एक्झाम्पल अनकम्फर्टेबल कोणकोणती अक्षर आहेत यू एन सी ओ एम एफ ओ आर टी ए बी एल ई अनकम्फर्टेबल आता यातून पण आपण अनेक छोटे छोटे शब्द तयार करू शकतो बी ए टी बॅट एफ ए टी फॅट एम ए टी मॅट टी ए एन टॅन सी ओ एम ई कम एफ ओ आर टी फॉर्ट टी ए बी एल ई टेबल सी ओ एम एफ ओ आर टी कम्फर्ट अशा पद्धतीने आणखीनही शब्द तयार करता येतील आणखीन एक एक्झाम्पल पाहूया असं काही नाही की प्रत्येक वेळेस मोठे मोठे शब्द येतील कधीकधी छोटे शब्द पण येतो आणि मग त्यातूनसुद्धा आपल्याला असेच छोटे त्याच्यापेक्षा छोटे शब्द तयार करायचे आहेत आप आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण तयार करत असलेला शब्द कमीत कमी तीन अक्षराचा असला पाहिजे दिलेला शब्द आहे हार्ट एच ई ए आर टी एवढी अक्षर आपल्याला वापरायला मिळणार आहेत आता एच ई ए आर टी ह्यांचा वापर करून आपण छोटे छोटे शब्द बनवायचे कोणकोणते बनवता येतील ए आर टी आर्ट टी ई ए टी ई ए टी ईट ए टी ई एट आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण नाउन्स तयार करायचे आहेत प्रॉपर नाउन्स मात्र तयार करायची नाहीत म्हणजे व्यक्तीची नावं गावांची नावं वगैरे अशी काही तयार करायची नाहीत इतर दुसरे पार्ट ऑफ स्पीचमधले बाकीचे प्रकार आपण बनवू शकतो पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रोनाऊन्स इंटरजेक्शन्स कंजंक्शन्स बनवायचे नाहीत मग आपण लक्षात ठेवायचं की नॉर्मली आपण नाऊन वब ॲडजेक्टिव ॲडवब यांना प्रेफरन्स द्यायचा या जातीचे शब्द बनवायचे आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया दिलेला शब्द आहे ट्रान्समिटर्स कोणकोणती अक्षर आहे त्याच्यात टी आर ए एन एस एम आय डबल टी ई आर एस तर याच्यावरून आपण कोणकोणते छोटे शब्द बनवू शकतो ए एन टी अँट एम ए टी मॅट टी ई एन टेन एन ई टी नेट आर ए टी रॅट टी ए एन टॅन एम ए एन मॅन एस आय एन सिन टी ए एम ई टेम एम ए टी ई मेट एस एम ए आर टी स्मार्ट एस टी ए आर स्टार अशा पद्धतीने आपण छोटे छोटे शब्द तयार करायची प्रॅक्टिस करणार आहोत इथे आपल्याला आता स्क्रीनवरती काही शब्द दिसत आहेत हे तुम्हाला दिले हा प्रश्न सोडवा प्रॅक्टिस करा आणि पेपरमध्ये पटकन छानपैकी पे उत्तरे लिहू शकाल